अशाच ताज्या घडामोडी बघण्यासाठी आमच्या न्यूज सुपर वन यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. कोपरगाव शहर एसटी स्टँड मध्ये दुपारच्या सुमारास 48 वर्षीय इस्माने वैजापूर तालुक्यातील एका 8 वर्षाच्या अल्पवयीन मुलीला अज्ञात कारणासाठी पळवून घेऊन जात असताना तिच्या सोबत असलेल्या आजीने आरडाओरडा केल्याने बस स्टँड मधील नागरिकांनी सदर आरोपीस पोलिसांच्या स्वाधीन केलाय. या घटनेने कोपरगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे. वैजापूर तालुक्यातील 60 वर्षीय वृद्ध महिला तिच्या 8 वर्षीय नातीसह कोपरगाव येथील आपल्या नातेवाईकांकडे आली होती. दुपारी 3 सुमारास घरी वैजापूर येथे जाण्यासाठी बस स्टँडवर गाडीची वाट पाहत असताना त्या ठिकाणी आरोपी गणेश बोरुडे वय 48 राहणार लक्ष्मीनगर तालुका कोपरगाव हा आला आणि 8 वर्षाच्या चिमुरडीला अज्ञात कारणासाठी पळून येत असताना या मुलीच्या आजीने आरडाओरडा केला. तेथील जमलेल्या लोकांनी या मुलीला आरोपीच्या तावडीतून सोडवले आणि शहर पोलीस स्टेशनला कळविल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळावर जाऊन तात्काळ आरोपीला ताब्यात घेतले. आम्ही वैजापूरला जायला माणूस आला, हे पुरेल म्हणे माझी ना तू बेटा, तू माझी ना चाल माझ्या संघ. आणि आमचं जवळ होतं ना त्याला म्हणे तू बोल नको, तू पिताडे तू बोल नको, या पुरीचा असं डोक्यावून हात फिरेला आणि असा हात धरू राहिला. नेमकं आम्ही लेकी तिरे आलचो लोकरेस तिरे बेटामध्ये. आम्ही वैजापूर बाबुळगाव फिरज बाबुळगाव असतो आम्ही गारज पशी. आता तुम्ही वैजापूरला चालले? हा आम्ही ती घरी चाललो होतो गाडी पकड. हा गाडी पकडासाठी कोपरगाव बस स्टँड मध्येच घडला. हा कोपरगाव बस स्टँड मध्येच घडला. तुमच्या सोबत अजून कोणी होत का? जवळ होत ना, जवळ होत म्हणून तर नाही त्यानं उडून नेली असती पोलीस स्टेशन. हा पोलीस स्टेशन मग तिथे ते लोक सारे धावले मग ते येतले डिपो मधले मग ते ना धरलं त्याला आणि मग ते म्हणे आता पोलीस तक्रार द्या पोलीस चौकी. मग इथे आलो आम्ही. साधारणतः 3-3:30 दरम्यान वैजापूरली एक वृद्ध महिला तिच्या नातीसह बाबुळगाव या गावाकडे जाण्यासाठी बस स्टँडला आलेली होती. तिच्यासोबत असलेली 8 वर्षाची तिची नात होती. त्या नातीला बघून एक साधारणतः 48 वर्षाचा इसम, तो इसम तिच्यासोबत जवळ गेला आणि त्या नातीला सांगायला लागला की मी तुझे वडील आहे, तू माझ्यासोबत चल बेटा, मी तुला तिकडे घेऊन जातो. असं करून त्या पोरीच्या खांद्यावर टाकून तिला घेऊन जात असताना त्या म्हाताऱ्याने बघितलं की हा कुठे घेऊन जातो म्हणून. तेव्हा त्या म्हाताऱ्याने ऑर्डर केल्यानंतर तेथील जमलेले बस स्टँडमधील लोकांनी आणि इतर त्या ठिकाणचे असतील नागरिक प्रवासी त्या सगळ्यांच्या मदतीने त्यांना त्याला थोपून धरलं आणि तातडीने त्या ठिकाणी पोलीस स्टेशनला फोन आल्यानंतर आमचे आंबेडकर चौकातले जे कर्मचारी होते त्या ठिकाणी ते पोहोचले आणि पोलीसच्या मदतीने लोकांच्या सहकार्याने त्या आरोपीला या ठिकाणी आणलेला आहे. नमूद आरोपीविरुद्ध अशा अल्पवयीन मुलीला एक प्रकारे फूस लावून किंवा त्या ठिकाणी बळजबरी काहीतरी कारणासाठी पळून नेण्याचा हा प्रयत्न झालेला आहे. हा प्रयत्न हाणून पाडला जनतेच्या सहकार्याने पोलिसांच्या सतर्कतेने ह्या मुलीचा अपहरणाचा प्रत्यक्ष जो प्रयत्न होता तो हाणून पाडण्यात आलेला आहे. नमूद आरोपीविरुद्ध 363(11) प्रमाणे भादवी गुन्हा दाखल केलेला आहे. आरोपी हा अटकेत आहे. मुलीच्या आजीच्या फिर्यादीवरून आरोपी गणेश बोरुडे याच्या विरोधात भारतीय दंडविधान कलम 363(11) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल आर पी गुंड हे करीत आहेत. न्यूज सुपरवनसाठी हाफिज शेख कोपरगाव.